हॅलो फ्रेंड्स, आज आपण सुरमई मच्छीचा रस्सा करणार आहोत। त्यासाठी इथे मी काही पीसेस घेतले आहे। त्याला हळद, मीठ आणि लाल मसाला लावून घेणार आहे आणि मसाला लावून झाल्यानंतर 10 मिनिटांसाठी असेच ठेवून देणार आहे आणि 10 मिनिटांनंतर मी फ्राय करणार आहे। मी रस्स्यासाठी इथे तळलेले पीसेस वापरलेले आहे। मसाला लावून झालेला आहे, आता आपण असंच ठेवून देऊया। आता फ्राय करायला सुरुवात करूया। पॅन ठेवला आहे, तेल टाकून झालं आहे। आता आपण पीसेस टाकूया। गॅस पूर्णपणे कमी केलेली आहे। कमी गॅसवर आपल्याला मच्छी चांगली तळून घ्यायची आहे। तळलेली मच्छी कालवणमध्ये टाकल्यानंतर कालवण खूप छान लागतं, नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि तुमचा सुरमई मच्छीचा रस्सा या प्रकारे करून बघितल्यानंतर कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मच्छी फ्राय झाली आहे, आता आपण काढून घेऊया आणि मसाला काढूया। मसाल्यामध्ये खोबरं, लसूण, लाल मिरच्या, अद्रक आणि कोथिंबीर घेतली आहे। धने, जिरे, हळद आणि मीठ घेतले आहे। हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घेणार आहोत। अर्धा वाटी नारळाचे बारीक तुकडे करून घेतले आहे। 15 लाल मिरच्या, 15 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरे, 2 चमचा धने, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घेतला आहे आणि हे सर्व आपण बारीक वाटून घेणार आहोत। आता फोडणीला सुरुवात करूया। पॅनमध्ये तेल टाकलं आहे, कढीपत्ता टाकून घेऊया आणि आता वाटलेला मसाला टाकून घेऊया। मसाला तेलावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे। 7 ते 8 मिनिटे चांगला मसाला आपण याच्यावर परतून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत। या प्रकारे मसाला चांगला तेलावरती फ्राय झाला पाहिजे। गॅस मीडियम फ्लेमवरती आहे। मसाला चांगला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। पाणी मी मसाल्याच्या भांड्यात टाकलं होतं, मी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे। आपल्याला ग्रेव्ही किती पातळ किंवा किती घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करायचं आहे आणि गॅस फुल करून रस्स्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। 4-5 मिनिटे रस्सा चांगला उकळून घ्यायचा आहे। उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तळलेली मच्छी टाकणार आहोत। या प्रकारे रस्सा केल्याने रस्स्याची चव खूप छान लागते आणि विशेष म्हणजे मच्छीचे तुकडे रस्स्यामध्ये तुटत नाहीत। याच्यामध्ये मी कोकम वापरलेला नाही, तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वापरू शकतात। मस्त झाला आहे आपला सुरमई मच्छीचा रस्सा। कोथिंबीर टाकून घेऊया, बघा किती छान तर्री आली आहे। एकदा तरी नक्की करून बघा सुरमई मच्छीचा रस्सा या प्रकारे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।